Good morning, students. So, revision of functions. What is functions? Okay, functions means mapping of two sets of their images in exactly one image in another set. Okay, second, upon type of functions शिकलो, constant function, identity function, linear function, quadratic function, square function, cube function, rational function, exponential function. हाँ, इथपर्यंत आपण सगळे functions बघितले. तो आज आपण बघणार आहे that is logarithmic function. एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, डेरिव्हेटिव्ह्स आणि इंटिग्रेटिव्ह्स माहिती का तुम्हाला? त्याच्यातलं लॉगॅरिथम माहिती आहे का की लॉगॅरिथम कसा, म्हणजे 10th मध्ये नव्हतं तुम्हाला? नव्हतंच. ओके, आता लॉगॅरिथम म्हणजे, ओके वेट, ठीक आहे. हां, लॉगरिदम फंक्शन्स म्हणजे चॅप्टर आता हा न्यू टॉपिक आहे लॉगरिथमिक फंक्शन. ठीक आहे, लॉगरिथमिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे काय? आता तुम्हाला आहे ना एक हे दिलंय त्यांनी, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ॲट द बेस. हा आहे तुमचा लॉगरिथमिक फंक्शन जिथे वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए, असं त्याला प्रोनाऊन्स केलं जातं. ठीक आहे, सो वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए ॲट द लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए इज कॉल्ड लॉगरिथमिक फॉर्म अँड इट इज इक्विवॅलंट टू ए ऑफ ए रेज टू वाय ए टू द पॉवर वाय इज इक्वल टू एक्स, दॅट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे एक्झाममध्ये आपल्याला टू टाईप्स येतात की लाईक एक्सपोनेन्शियल फॉर्म येतो त्याला आपल्याला लॉगरिथमिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा असतो आणि अजून एक असतो की लाईक लॉगरिथमिक फॉर्म असतो त्याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे, ह्याचे ना काही प्रॉपर्टीज आणि फॉर्म्युलाज आहेत. फर्स्ट थिंग, हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे लॉगरिथमिक फॉर्मचा की इट इज अ फंक्शन पॉझिटिव्ह रिअल नंबर्स अँड वेअर वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए इफ अँड ओनली इफ एक्स इज इक्वल टू ए रेज टू वाय इज कॉल्ड लॉगरिथमिक फंक्शन. ठीक आहे, जेव्हा हा लॉगरिथमिक फंक्शनचा ए, ह्यांनी आता इथं काय केलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा बनतो, हा आहे आपला वाय, वाय इज इक्वल टू, वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए. ठीक आहे, हा आहे आपला लॉगरिथमिक फंक्शन. आता ह्याला आपण कन्वर्ट करतो एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. जेव्हा आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो तेव्हा काय करतो, हा वाय इकडे जातो म्हणजे एच्या डोक्यावरती वाय आणि इथे लॉग इरेजून एक्स राहतो. सो हा झाला आपला एक्सपोनेन्शियल फॉर्म. म्हणजे आता कुठले पण एक्झाम्पल्स जरी दिले असतील त्यांनी की 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 3 रेज टू 2
असं काहीतरी, ठीक आहे. मग आता काय येणार इथे, 4 raise 2, 2 raise 2 4 येणार. 2 raise to 4 is equal to 3 असतो, ठीक आहे. इथे एक्झॅक्टली तो नंबर असतो जो 4 चा 2 चा पावर असणार आहे. 2 raise to 4 ची जी काही व्हॅल्यू असणार आहे तो इथे लॉग असणार आहे, ठीक आहे. हा आहे आपला लॉगरिथमिक फंक्शन जो ह्या फॉर्ममध्ये दिला जातो. आणि हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म हा आहे लॉगरिथमिक फॉर्म, लॉगरिथमिक फंक्शन, ठीक आहे. आता इथे बघ, लॉगरिथमिक फॉर्म फंक्शनचे हे रूल्स आहेत, रूल्स ऑफ लॉगरिथम. आता काय आहेत, आपल्याला बेसिकली हे तर माहिती आहे की आपण जेव्हा एक टर्म, आता इथे फर्स्ट रूल काय आहे की लॉग ए बी ॲट द बेस एम असं दिलं आहे त्यांनी, ठीक आहे. मग आता त्यांनी काय सांगितलं आहे की जेव्हा मल्टिप्लिकेशन ऑफ टू, आता इथे मल्टिप्लिकेशन आहे ना दोघांमध्ये, इथे मल्टिप्लिकेशन आहे, मग त्यांना त्यांनी काय केलं आहे, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, ठीक आहे. तो झाला आपला फर्स्ट रूल, लॉग ऑफ ए ॲट द बेस एम प्लस लॉग ऑफ बी ॲट द बेस एम. काय केलं त्यांनी, फक्त आता आहे ना ह्याच्यावरतीच आपल्याला क्वेश्चन्स असू शकतात. आता पुढे तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे, मग त्याच्यात पण आहे ना असे बेसिक बेसिक हे आहेत फॉर्म्युलाज. मग आता इथे काय केलं आपण, जस्ट इथं आता लॉगमध्ये मल्टिप्लिकेशन दिसलं, ॲक्च्युली इट इज ॲडिशन ऑफ टू लॉग्स, ठीक आहे. सेकंड रूल काय आहे आपला की लॉग लॉग ए अपॉन बी ॲट द बेस एम, ठीक आहे. मग आता त्यांनी ह्याला काय केलं की वेन इट इज डिव्हिजन, म्हणजे आपण दोन लॉगचं सबट्रॅक्शन घेतो आहे, लॉग ऑफ ए ॲट द बेस एम मायनस लॉग ऑफ बी ॲट द बेस एम, क्लिअर. म्हणजे हे बेसिक फॉर्म्युलाच आहेत, मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करणार, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करणार, ठीक आहे. आणि फोर्थ आहे, थर्ड वन, लॉग ऑफ ए टू द पॉवर बी ॲट द बेस एम. मग आता एला पॉवर आहे, एचा पॉवर बी आहे, सो बी. आता तुम्ही हे आय होप तुम्हाला हे माहिती की जेव्हा पॉवर असतो तो लॉगच्या इथं इकडे येऊन मल्टिप्लाय होतो, ठीक आहे. सेम हां, इथे त्यांनी काय केले, हा बी आपण इथे लिहितो आहे बी इंटू लॉग ऑफ ए ॲट द बेस एम. मग हा जो बी आहे तर हा बी इकडे येतो आहे, जस्ट एवढंच आहे. मग हा झाला आपला लॉग ऑफ ए टू द पॉवर बी ॲट द बेस एम. मग त्याचं काय केलं त्यांनी, फक्त एमला बीला मल्टिप्लाय केलं इकडं खाली आणून बेसला, राईट. आपण एक्झाम्पल बघू. आणि हा आहे चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. चेंज ऑफ बेस फॉर्म्युलामध्ये आता जर का आपला इथं लॉग ऑफ एक्स ॲट द बेस ए आहे, मग आता हा ए आपल्याला चेंज करायचा आहे, किंवा एक्स हे बघ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए आहे, तर त्यांनी काय केलं आहे ते लॉग ऑफ एक्स टू द बेस बी अँड लॉग ऑफ ए टू द बेस बी.
जो बेस आपला चेंज होतो आहे इथे. मेन फॉर्म्युला हा आहे, लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स टू लॉग ऑफ ए टू द एक्स. म्हणजे पहिले तर आपण हा लॉग घेते लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्सच. ठीक आहे, काय घेतला आपण, लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स. फर्स्ट थिंग, डिव्हिजनमध्ये आपल्याला जेव्हा पण बेस चेंज करायचा आहे तेव्हा आपण लॉग ऑफ एक्स टू द बेस एटला फर्स्ट एक्सनीच दोन्ही टर्म्स बेस आणि रिअल पार्ट एक्सच ठेवणार आहे जो वरती आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जो बेस आहे त्याला आपण वर घेणार आहे, लॉग ऑफ ए टू द बेस एक्स. आता बेस सेम झाला, ए होता आधी बेस, तो बेस आपण चेंज करून त्याला एक रिअल ह्या पार्टमध्ये आणलं जो नंबर आहे. ठीक आहे, मग बेस चेंज झाला, हा आहे चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. आता आहे ना, पुढे एक्झाम्पल असू शकतात की लॉग ऑफ टू टू द बेस थ्री. मग आता तू काय करणार, लॉग ऑफ टू, थांब आपण एक्झाम्पल घेऊ. आता चेंज चेंज ऑफ बेस फॉर्म्युला आहे, तर इथे सपोज आपल्याकडं आहे की लॉग ऑफ टू टू द बेस थ्री. आता आपल्याला बेस चेंज करायचा आहे, तर आता मी काय घेणार, फर्स्ट लॉग ऑफ टू टू द बेस टू अपॉन लॉग ऑफ थ्री, लॉग ऑफ थ्री टू द बेस टू. ठीक आहे, मग असं आपल्याला ते कन्वर्ट करता यायला पाहिजे फॉर्म्युलाजमध्ये. आता जेव्हा पण बेस आणि हा पावर नंबर सेम असतो तेव्हा त्याची व्हॅल्यू असते वन. सो तुला काय भेटणार आता हे, वन अपॉन लॉग ऑफ थ्री टू द बेस टू. ठीक आहे, मग आता जो काही इथे फॉर्म्युला आहे तुझा फोर्थ वन की चेंज ऑफ बेस फॉर्म्युला, चेंज ऑफ बेस फॉर्म्युलामध्ये जर का लॉग ऑफ एक्स टू द बेस ए विल बी लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स अपॉन लॉग ऑफ ए टू द बेस एक्स इज इक्वल टू 1 अपॉन लॉग ऑफ ए टू द बेस एक्स. हा पण एक रूलच आहे. काय कुठला, हा वाला एक, हे इथे एक एक्स्ट्रा लिहून ठेवा. फोर्थ फिफ्थ वन इज लॉग ऑफ एक्स टू द बेस एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे, हा झाला आपले रूल्स ऑफ लॉगेरिथम. रूल्स झाले. ठीक आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं आहे, पॉलिनॉमियल राहिलं आहे, रॅशनल फंक्शन डन, फंक्शन ऑफ द फॉर्म लिनियर क्वाड्रॅटिक आयडेंटिटी कॉन्स्टंट. हे बघ, हे तुम्ही काल विचारत होता. ग्राफ ऑफ फंक्शन झालं आहे, इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शन. इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शनमध्ये त्यांनी बेसिक 3-4 एक्झाम्पल्स दिलेत की कसं इव्हॅल्युएट होतं आपलं फंक्शन. इव्हॅल्युएट म्हणजे एक्सपांड किंवा डिफरंटली कसा दाखवू शकतो. आता आपल्याला हा त्यांनी हे दिलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे, ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनला आपल्याला एक्सची व्हॅल्यू 7 घ्यायची आणि एक्सची दुसरी व्हॅल्यू घ्यायची -2t. हां, तेच ती आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे त्याच्यात. आता कुठले दोन इक्वेशन्स आहेत आपल्याकडं, ह्याच इक्वेशनमध्ये आपल्याला इव्हॅल्युएट करायचे आहेत ह्या डिफरंट 2x व्हॅल्यूजमध्ये. ठीक आहे, ओपन कर तुझी नोटबुक आणि हे एक्झाम्पल सॉल्व कर. अथर्व, तू पण हेच सबस्टिट्यूशन करून मला आन्सर सांग लवकर ऑनलाईन. बुक
बघू नकोस आणि तू पण नको बघूस. ठीक आहे, अजून तुम्हाला लॉगरिदमचे फंक्शन्स आणि रूल्स लिहायचे. हा का एवढा लेट? कॉलेज 6 वाजेपर्यंत असतं ना? काय शिकवतात कॉलेजमध्ये? लेक्चर्स चालू आहेत का? स्टार्ट झाली? सिलॅबस वगैरे नोट डाऊन करून यायचं, म्हणजे बघता येईल ना की काय काय आहे एक्झामला. काय करते? जी इक्वेशन आहे 2x² मायनस 3x + 4, त्याच्यात पहिले x ची व्हॅल्यू 7 सबस्टिट्यूट करायची आहे. 7 7 49 मायनस 3 × 7 गुड प्लस 4 येस, यू आर राईट, 81 इज द आन्सर. आता सेकंड हे झालं. हां, सेकंड वन मध्ये एक्स इज इक्वल टू -2 8, एक्स ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. हां, टू टी सॉरी, 2 टी -2 टी सबस्टिट्यूट केल्यावरती काय व्हॅल्यू? नाही नाही टी आता इथे व्हेरिएबल म्हणून यूज करायचं आहे, जसा एक्स असतो. पट पट अथर्व येते का आन्सर? येस, अथर्वनी पाठवले आन्सर. 8t² + 6t + 4. ओके, यू आर राईट. झालं का? काय आन्सर आलं? 3 + 4. सी, सिंपल आहे ना, हे तुला फर्स्ट डेलाच करायचं होतं म्हणून मी करत नव्हते.
सो इव्हॅल्युएशन ऑफ अ फंक्शन म्हणजे बेसिकली ते तुम्हाला दोन व्हॅल्यूज देणार किंवा एखादे जे काही व्हॅल्यूज असतील ते आपल्याला इक्वेशनमध्ये घालून त्यांना इव्हॅल्युएट करायचं आहे. सिम्पल. सो आता आपण वेगळे वेगळे टाइप्स ऑफ फंक्शन्स बघू त्यांनी कशी इव्हॅल्युएट केलेत. आता हे बघ, 81 तुमचा आन्सर आणि हे 80² प्लस 60 प्लस 4. हां, मला वाटलं मी पॉज केलं. ठीक आहे. सो हे झाले दोन व्हॅल्यूज. नाव युझिंग द ग्राफ ऑफ वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स. वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स आणि जी इज इक्वल टू -4. आता त्यांनी फक्त आपल्याला प्रेझेंटेशन दाखवले, आपल्याला फक्त ऑब्झर्व करायचं. त्यांनी काय केलं आहे, आता युझिंग द ग्राफ वेअर जी वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स अँड फाइंड जी वेअर इट इज -4 अँड जी ऑफ 3 अँड जी ऑफ -4. आता हे असे दोन व्हॅल्यूज दिले, त्या दोन व्हॅल्यूजने त्यांना हा ग्राफ भेटला आहे जिथे त्यांचे दोन फ्रॉम ग्राफ वेन वी सी एक्स इज इक्वल टू -4 अँड वाय इज इक्वल टू 0. सो जी ऑफ -4 इज इक्वल टू 0. कसं काय, आता त्यांनी सांगितले की एक्सची व्हॅल्यू -4 आहे, एक्सची व्हॅल्यू -4 आहे आणि वायची व्हॅल्यू 0 आहे. ठीक आहे, मग हा पॉईंट इथे भेटला आपल्याला. जी ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी. हे बघ, आता आपलं वाय वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स आहे, मग आता वाय इज इक्वल टू, हे बघ, आता त्यांनी फर्स्ट काय दिलं आहे, एक्सची व्हॅल्यू काय -4. मग आपण एक्सची व्हॅल्यू -4 टाकली. मग आता त्याच्यानंतर ना त्यांनी सगळं दिलं आहे आपल्याला की जेव्हा वायची व्हॅल्यू 0 असेल आणि एक्सची व्हॅल्यू -4 असेल तेव्हा आपल्याला आहे ना हे दोन पॉईंट्स भेटलेत. मग ह्याचा अर्थ काय झाला की डिरेक्टली त्यांनी सांगितलं की जी ऑफ -4 इज इक्वल टू 0 बिकॉज हे दोन पॉईंट्स भेटले. तर नंतर परत त्याने सांगितले एक्सची व्हॅल्यू 3 आहे, एक्सची व्हॅल्यू इथे 3 आहे, ओके, अँड वायची व्हॅल्यू आहे -5. मग आपला -5 इथे इथे मार्क करू का काय, इथे -5 ची मार्क करू का इथे -5 ची व्हॅल्यू मार्क करू. दोन वाय आहे. हां, मग मी तेच विचारते की खाली मार्क करू का वर. सो हा आपला -5 आहे. मग हा पॉईंट इथे आला -5 अँड +3. आणि जेव्हा हे दोन पॉईंट्स आपल्याला इथे एक पॉईंट भेटला, इथे एक पॉईंट भेटला आहे, मग त्यांनी असे एक्सचे आणि वायचे अजून व्हॅल्यूज फाइंड आउट करून हे पॉईंट्स मार्क केलेत. रिप्रेझेंटेशन आहे फक्त की हे ग्राफिकल प्रेझेंटेशन कसं दिसणार आहे, हे जी ऑफ -4 असेल तेव्हा आणि जी ऑफ 3 असेल तेव्हा. ठीक आहे, आता इथे परत त्यांनी दिला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x² -x. आणि एफ ऑफ एम इज इक्वल टू 4. देन फाइंड द एम, हा एम आपल्याला फाइंड आउट करायचा की काय आहे. मग आता त्यांनी 3m² -m इज इक्वल टू 4 दिला आहे. मग 4 ह्या साईडला येणार, मग -4 झालं, मग आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटला. हा मग काय इव्हॅल्युएट करायचा, सिम्पल. हा होमवर्क. आपल्याला आहे ना एम ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा तेच, आता त्यांनी इथं एक्सच्या ऐवजी एम घेतला आहे व्हेरिएबल, राईट. थांब बघू आपण त्यांनी काय केलं आहे. हे बघ, त्यांनी एम फाइंड आउट केलं आहे लास्टला, जसं आपण एक्स फाइंड आउट करतो क्वाड्रेटिक इक्वेशननी सोल्युशन्स काढून. ठीक आहे, सिम्पलच आहे ना, काय असं वेगळं नाही. क्वाड्रेटिक इक्वेशन जसं सॉल्व करतो तसंच आहे. आणि आता एक्सरसाइजमध्ये तर सेम तसंच दिलं आहे परत.
फ्रॉम द ग्राफ बिलो फाइंड एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4. जेव्हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 असतो तेव्हा आपल्याला फर्स्ट आपण काय शिकलेलो, फर्स्ट कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन काय, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. हां, ग्राफ बिलो दॅट एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4. कुठे गेलं कॉन्स्टंट फंक्शन? ठीक आहे, ऑलरेडी त्यांनी हा एक आपल्याला फंक्शनवाला दिला आहे. आजचा ग्राफ कशाचा होता? क्वाड्रेटिक फंक्शन आणि स्क्वेअर फंक्शनचा. ठीक आहे, मग आता त्यांनी ऑलरेडी एक इक्वेशनचा ग्राफ आपल्याला दिला आहे. तिथे त्यांनी सांगितलं आहे जिथे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आहे ते तुम्ही कसं मार्क करणार आहे. आता इथे बघ, एक्स इज इक्वल टू -1 घेतला त्यांनी अँड वाय इज इक्वल टू 3 आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4. जेव्हा एफ ऑफ एक्स मध्ये आपण वायची व्हॅल्यू 4 करतोय, 4 मार्क केल्यानंतर वाय हा कॉन्स्टंट वाय आहे तिथे पॅरल टू एक्स, मग तिथे आपल्याला जिथे जिथे हा इंटरसेक्ट करतो ना ते आपले ना पॉईंट्स झाले 3, 4. इथे पण येऊ शकतो -1, 4. ठीक आहे, आणि इथे 0, 1. इथे 1, 0 येणार. इथे कुठं पॉइंट आहे रे? इथे इथे येणार 0, 1. इथे येणार 1, 0. बिकॉज जिथे इंटरसेक्ट झालाय ना तो पॉइंट घेतो आपण. मग आता इथे काय पॉइंट आहे? हा आहे 3 चा, एक्सचा 3 आणि वायचा 4. सो इथे येणार आहे आपला पॉइंट 0, y च्या ऍक्सिसवरती 1 पॉइंट आहे ना. मग 1 इथं आपला ग्राफ कसा रीड करायचा, पॉइंट्स कसे घ्यायचे हेच बघतो आपण. आता ह्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी आहे ना हा इंटरसेक्शन पॉईंट घेतला आहे फक्त. मग इथे काय पॉईंट आहे? 3, एक्सच्या ग्राफमधला 3 आणि वायच्या ग्राफमधला 4. सो आपल्याला भेटला 3, 4, राईट? सो एक्सची व्हॅल्यू आहे 3 आणि एक्स एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आणि एक्स इज इक्वल टू -1 पण आहे. सी हियर, एक्स इज इक्वल टू -1 आहे इथे, राईट? आणि वायची व्हॅल्यू 4. कळत आहे तुला? दोन पॉईंट्स जे आपल्याला भेटलेत इंटरसेक्शन पॉईंट, ही जी कॉन्स्टंट लाईन आहे त्याला जे हे दोन लाईन इंटरसेक्ट करतात हेच दोन पॉईंट्स घेतलेत त्यांनी. ठीक आहे, वाय तर कॉन्स्टंट आहे आपला 4, 4. फक्त एक्सची व्हॅल्यू आपली चेंज होतीये. हा काय म्हणतोय तू? वाय 0 राहिला, हा, आणि एक्स 1 राहिला. तर मग इथे आहे ना हे बघ, वाय एक्सची व्हॅल्यू 1 आहे इथे, जर का हा पॉइंट जर का असता आपला. हे बघ इथे आहे ना, सपोज आपण हा पॉइंट घेतोय, हा आपला ग्राफ आहे. इथे तू काय म्हणतोयस? वाय ची व्हॅल्यू आहे 0 आणि एक्सची व्हॅल्यू आहे 1. सो काय असणार आहे? इथं 1, 2 आणि इथे 1, 2. हा आहे वाय आणि हा आहे एक्स. मग 1 ची एक्सची व्हॅल्यू 1 आहे, हा पॉईंट आहे इथंच येणार, आणि वायची व्हॅल्यू 0. मग हा पॉईंट फक्त इथं मार्क करायचा.
हां ही तर येणार. हां मग तसंच आहे ना. हां बरोबर. हां मग तसंच आहे की सी आता ह्या पॉइंटला काय व्हॅल्यूज आहेत 2x चे सांग. 0,0,1 नाही, 1,0. हां आता हा भेटला आपल्याला. हे बघ 1,0 हे झाले 1 पॉइंट. आता दुसरं बघ, हे आपण फक्त ह्या ग्राफशी हे दोन्ही पॉईंटचं काही रिलेशन नाही आहे, फक्त आपण स्टडी करतोय की कसं. आता हा जो पॉईंट आहे हिते, हा वाय एक्सेस आहे राईट, ह्या वाय एक्सेस वरती 1 पॉइंट आहे 0,1. मग काय भेटलं आपल्याला 0,1. का? कारण की एक्स ची व्हॅल्यू आहे 0 इथं, 0, आणि वाय ची व्हॅल्यू आहे 1. आता मग ह्याच्यात काय डाऊट आहे तुला? पण तसं नाही येऊ शकत ना. 1,1 कधी येणार जेव्हा ही ते पॉइंट असणार आहे. 1 ची व्हॅल्यू पण 1, एक्स ऍक्सिस वरती पण 1, वाय ऍक्सिस वरती 1, मग येणार 1,1. ओके क्लिअर ना? मग 1,1 का नाही येणार? कारण की तो पॉइंटच नाही आहे तिथे. आपण बघितलं ना वाय इज इक्वल टू एक्स असेल तरच ते 1,1, 2,2, 3,3 असं येणार. मग ती ग्राफ मिडलमधून पास होणार. कुठला होता तो फंक्शन? कळलं ना तुला? नाही, दोघं मिळून नाही, दोन डिफरंट पॉइंट्स मी सांगत होते. ठीक आहे. आणि इथे काय, फ्रॉम द इक्वेशन 4x+7y इज इक्वल टू 1, एक्सप्रेस वाय ॲज अ फंक्शन ऑफ एक्स अँड एक्स ॲज अ फंक्शन ऑफ वाय. मग आता त्यांनी एक इक्वेशन दिलं आहे, आपल्याला वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. त्यांनी दुसरं इक्वेशन दिलं आहे, तिथे एक्स ची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. जेव्हा पण आपल्याला कुठली पण व्हॅल्यू फाईंड आउट करायचं म्हटलं, तर सपोज त्यांनी आता सांगितलं आहे वाय ची व्हॅल्यू फाईंड आउट करायची, तर वायला एक लेफ्ट हँड साईड ठेवायचं आणि बाकी सगळे टर्म्स राईट हँड साईड ठेवायचं. मग जे काही ती व्हॅल्यू असेल ती आपली व्हॅल्यू असणार आहे वाय ची. आणि जेव्हा तुला एक्स फाईंड आउट करायचं आहे तेव्हा ती एक्स ची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईड ठेवायची आणि बाकी सगळे व्हॅल्यूज इकडे. मग आता इथे भले तुझ्याकडे एक्स ची व्हॅल्यू नाही आहे, तरी पण त्यांनी एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये ठेवून टाकला की तुम्हाला वाय पाहिजे ना, वाय ची व्हॅल्यू दिली काढून. झालं 5th क्वेश्चन. आणि फ्रॉम द गिव्हन इक्वेशन 4x=-1-7y, मग एक्सला आपण सेपरेट ठेवला लेफ्ट हँड साईड. त्यांनी सांगितलं की एक्सप्रेस एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय, एक्स इज इक्वल टू जी ऑफ वाय इज इक्वल टू 1-7y/4. त्यांनी घेतला असणार आहे बिकॉज जी इज अ हां ऑफ. आता थांब, पुढे आहे ना तेच फुल कॉन्सेप्ट. ठीक आहे, इथपर्यंत तरी सगळे क्लिअर आहेत. आता मग हे झालं कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, लिनियर फंक्शन, क्वाड्रेटिक फंक्शन, फंक्शन्स ऑफ द फॉर्म. थांब आपण तो जी ऑफ एक्सचा जरा हे बघू. हे बघितलं आहे ते अल्जेब्रा ऑफ अ फंक्शन्समध्ये आपल्याला हे खूप इझी ऑपरेशन्स आहेत. हे 4 ऑपरेशन्स आहेत जे आपण लॉगरिथमिक फंक्शन्समध्ये शिकलो होतो. हां प्रॉपर्टी बघितले होते की f+g असेल आणि त्याला x असेल, तर f+g, एक मिनटं आपण मार्कर जरा स्ट्रॉंग करू. f+g हा एक टर्म आहे इंटू एक्स केला आहे त्यांनी. मग आता काय केलं आहे त्यांनी की इथं दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता 2 प्लस
3 × 3 असतं, तर काय केलं असतं? 3 × 3, 3 × 3, त्यांनी हेच केलंय. एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स, एफ मायनस जी इंटू एक्स, तर एक्स मायनस जी ऑफ एक्स. ठीक आहे, आणि हा एफ इंटू जी इंटू एक्स, एफ ऑफ एक्स इंटू एफ ऑफ जी. डन. एफ ऑफ एक्स इंटू जी इज एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ जी, वेर जी ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0, जिथं डिनॉमिनेटर 0 नको आहे, मगच तो रॅशनल फॉर्ममध्ये दिसणार आहे. ठीक आहे, मग काय एक्झाम्पल्स? इथपर्यंत खरं तर आपला ऑलमोस्ट चॅप्टर संपला आहे. कंपोजिट, इनवर्स फंक्शन आणि सम स्पेशल फंक्शन्स. हां, स्पेशल फंक्शन्स आहे एक ॲब्सोल्यूट फंक्शन. एकदा एक्सरसाइजची ओव्हरव्ह्यू घेऊ आपण. पॉलिनॉमियल फंक्शन, ठीक आहे, तेच ना, पॉलिनॉमियल फंक्शन, ग्रेटेस्ट इन ते जे स्पेशल फंक्शन्स, पॉलिनॉमियल फंक्शन आणि इनवर्स फंक्शन, हे आपण बघू. त्याच्या आधी एक ना एक्सरसाइजची ओव्हरव्ह्यू बघ. चेक द फॉलोइंग रिलेशन्स आर फंक्शन्स. फंक्शन्स आहेत का नाही हे चेक करते. कसं करता येईल हे चेक? नाही फंक्शन का? सगळे एलिमेंट्स यूज आहेत. इथे का त्याच्यामुळे फंक्शन नाही आहे का? 2 0 1 2. तसं काय कंडिशनच नाही आहे की बी सेटचा एक एलिमेंट उरायला पाहिजे. ते नाही आहे आपले फंक्शन्सचं काय कंडिशन शिकलेलो, 3 कंडिशन्स, की ए सेट मधला एलिमेंट नसला पाहिजे. फर्स्ट वन सेट आहे का? आहे, कारण की सगळे एलिमेंट्स ऑफ ए सेट हॅव एक्झॅक्टली 1 इमेज इन सेट बी. असं त्यांनी दिलं आहे का की 1 ची आपण काय शिकलो होतो त्याच्यात? हा झाली फर्स्ट कंडिशन. एक आउटपुट, 2 आउटपुट्सचं एक इनपुट नाही भेटू शकत. मग तसं नाही आहे ना इथं काय? सो हा सेट आहे, फंक्शन आहे, बी वाला फंक्शन आहे. काय कंडिशन्स आहेत? तू बेसिक पासून सॉल्व कर ना. कंडिशन काय? फर्स्ट नाही आहे का? नाही आहे. एका इनपुटने 2 आउटपुट नाही भेटू शकत, सो इट इज नॉट अ फंक्शन. हा फंक्शन आहे, हा तर नाहीच आहे, बिकॉज एक एलिमेंट एक्झॅक्टली एक इमेज नाही आहे. ठीक आहे, आता काय? विच सेट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स रिप्रेझेंट फंक्शन्स ए टू बी जस्टिफाय. हे काय बघू आता. हे जस्टिफाय करायचं की आपल्याला कुठले फंक्शन्स ए टू बी आहेत. मग ते 1, 1, 1, 0 हे बघ. इजीच आहे ना सेकंड वन पण. विच सेट्स ऑफ ऑर्डर्ड पेअर्स रिप्रेझेंट फंक्शन्स फ्रॉम. आपण नव्हतं का बघितलं डोमेन रेंज टू फंक्शन्स अँड फंक्शन्स टू डोमेन? मग ते हे करायचं आहे. ट्राय कर. सेकंड काय? एफ ऑफ एम इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 3m+1. फाइंड एफ ऑफ 0. एमचे व्हॅल्यूज दिलेत 1. चेक कर माग. एक्सरसाइज 2.1. मग तशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, आणि ह्या इक्वेशनमध्ये फक्त तुम्ही हे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार, जे काही भेटेल ते तुमचा आन्सर असणार आहे. थर्ड क्वेश्चन इझी. फोर्थ क्वेश्चन काय? फाइंड एक्स इफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, वेर
जी ऑफ एक्स इज इक्वल टू, हां आता जी ऑफ एक्सची व्हॅल्यू त्यांनी सगळ्यांची झिरो दिली आहे, मग झिरो इज इक्वल टू हा इक्वेशन, मग काय एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणं किती इझी आहे ना. एक्स इज इक्वल टू नो, एक्सची व्हॅल्यू झिरो आहे. हां मला वाटलं जी ऑफ एक्सची व्हॅल्यू झिरो आहे, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचं आहे, मग काय असणार आहे. आता इथे बघ, आता हा जी ऑफ एक्स आहे, जी हे बघ जी ऑफ एक्स इज इक्वल टू फाईव्ह ऑफ एक्स मायनस सिक्स अपॉन सेवन, हा एंटायर टर्मची व्हॅल्यू झिरो आहे, सो मी घेतला झिरो, मग इज इक्वल टू फाईव्ह एक्स मायनस सिक्स अपॉन सेवन झिरो. आता फाईव्ह एक्स मायनस सिक्स इज इक्वल टू झिरो, आता फाईव्ह एक्स इज इक्वल टू प्लस सिक्स एक्स, हे असते ठीक आहे, त्यांनी सांगितलं क्लिअरली फाइंड एक्स, मग एक्स फाइंड आउट करायचे तुला जेव्हा जी ऑफ एक्स इज इक्वल टू झिरो. इझी आहे फोर्थ क्वेश्चन पण. फिफ्थ क्वेश्चन, फाइंड एक्स इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स वेअर दिस इज युअर क्वाड्रेटिक इक्वेशन, ही जी ऑफ एक्सची व्हॅल्यू दिली आहे. बघ ट्राय करून बघ, हिथे आहे ना ही व्हॅल्यू घालायची इलेवन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू दिस, मग सगळं इकडे तिकडे करायचं. करू आपण फिफ्थ सिक्स, हे टर्म्स आहेत. हां सेकंडचं काय आहे. हां आता बघ हिथे आहे ना बुकमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ ग्राफ ओपन कर. टर्न नाही इकडे इकडे तो जो टॅब्युलर फॉर्ममध्ये दिला ना ग्रीन पॅच ते तिथे बघ दिलं आहे त्यांनी सेकंड ह्याच्यातच. आता हे जे ऑर्डर्ड पेअर आहेत तर त्यांच्यातनं आपण फंक्शन कसे फाइंड आउट करणार ठीक आहे. पेज नंबर काय आहे त्याचा. वन मायनस वन. आता कसं करतो आपण की हे दोन सेट्स दिलेत आपल्याला, ह्या दोन सेट्सनी आपल्याला येस इट इज नॉट अ फंक्शन. आता फक्त इथं आहे फंक्शन सेकंड वन. का नाही आहे दुसरं. तू काय करतोयस मला पहिले सांग, क्लिअर कर की आता दोन तुला सेट्स दिलेत त्याच्यातनं तुला फंक्शन फाइंड आउट करायचे, त्यांनी डोमेन. हां बरोबर. पेज नंबर 20 ना. ठीक आहे थांब, हे आपण हा एक्झाम्पल सॉल्व करू घरी, म्हणजे आत्ताच ट्राय करू, मी लेक्चर हे करते ठीक आहे ऑनलाईन. अथर्व तू पण सॉल्व कर पूर्ण एक्सरसाइज, जेवढे क्वेश्चन्स येतील तेवढे, आणि कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत फिफ्थ क्वेश्चनपर्यंत जे नोटबुकमध्ये सॉल्व करा ठीक आहे.